नमस्कार, लोकमत भक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांना ज्योतिषरत्न सौ प्रीती कुलकर्णीचा मनापासून नमस्कार. दिनांक 9 नोव्हेंबर 2021, वार मंगळवार. चंद्र आजच्या दिवसामध्ये हा धनु राशीतनं राशीभ्रमण करतोय. आता पाहूया राशीभविष्य. मेष राशीच्या व्यक्तींचा चांगला जाणारा दिवस आहे. हातातली कामं परिपूर्ण होत आहेत. तुमच्या मनाप्रमाणे कामांची गती चांगली आहे. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडनं किंवा जवळच्या व्यक्तींकडनं चांगला सपोर्ट पाहायला मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवासाचे योग येत आहेत. व्यवसायामध्ये आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवण्याची इच्छा असेल तर त्यासंबंधी विचार करणं, योग्य सल्ला घ्यायला खरंच काही हरकत नाही. भावंड सुखामध्ये मात्र किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. भावंडांना तुमच्या मदतीची गरज आहे किंवा त्यांना समजून घेण्याची, समजूतदार भूमिका घेण्याची तुमची गरज आहे किंवा तुम्ही करायला हवं असं मी नक्की म्हणेन. मारुतीची आराधना करणं तुम्हाला हितकारक ठरेल. वृषभ राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा जो दिवस आहे तो धावत्या गतीने जातो आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातनं प्रमोशनचे खूप चांगले चान्सेस येत आहेत, विशेष करून नोकरदार व्यक्तींसाठी. तुम्ही जर बँकिंग फायनान्स क्षेत्रात असाल, आय टी क्षेत्रात असाल, कॉम्प्युटरच्या क्षेत्रात असाल, लाभाचा दिवस आहे. कलाक्षेत्रात असलेल्या व्यक्तींना, मीडिया क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना सुद्धा नोकरीतनं विशेष चांगले लाभ पाहायला मिळत आहेत. वृषभ राशीच्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी देखील आजच्या दिवसात काम फार डोळसपणे करण्याची गरज आहे. प्रकृतीच्या बाबतीत किरकोळ तक्रारी जाणवू शकतात आणि त्याकरता आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करणं हितकारक ठरेल. आज अन्नदान करणं, तळलेल्या पदार्थांचं अन्नदान करणं लाभदायी ठरणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा, त्यांच्याकरता धावपळ करण्याचा, त्यांचं ऐकण्याचा, त्यांचा आशीर्वाद घेण्याचा, व्यवसायामध्ये एक आपण म्हणतो ना की चांगली इन्व्हेस्टमेंट, प्रदीर्घ कालावधीपासून जे क्लायंट होते त्यांना चांगली सर्व्हिस देण्याचा असा ठरू शकतो. पत्रकार, मीडिया, शैक्षणिक क्षेत्र किंवा ज्या व्यक्ती कलाक्षेत्रात आहे, योग्य सल्लागार आहेत, किंवा ज्या व्यक्ती म्हणजे टॅक्स कन्सल्टंट आहे, CA आहेत, लाभाचा, यशाचा नोकरी आणि व्यवसायातला दिवस आहे. कर्कराशीच्या व्यक्तींचा आज थोडासा संततीसाठीच मानसिक तणावाचा दिवस जाण्याची शक्यता आहे. म्हणजे अपयश वगैरे काही नाही आहे संततीसाठी, मात्र संततीकरता धावपळ करावी लागणं, मग त्यांची शाळा, कॉलेज असो, त्यांचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय असो किंवा त्यांची नाते असो, त्या गोष्टींकरता वेळ देण्याकरताचा आजचा दिवस आहे. अर्थातच त्याच्यामुळे धावपळ होणं, तणाव येणं, तुमच्या संततीला तुमच्या सपोर्टची गरज असणं असा होऊ शकतो. मित्रांकडनं सुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळू शकतो. पण अर्थातच थोडंसं राजकारण मित्रांच्या बाबतीत तुम्ही बघितलेलं आहे आणि बघूही शकतात, म्हणून सावधानगिरीने निर्णय घेणं फार गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये महादेवाची आराधना करा आणि कुलस्वामिनीची आराधना करा. सिंहराशीच्या व्यक्तींचा जाणारा जो दिवस आहे तो चांगला जातो आहे. कुठेतरी एक चांगल्या मार्गक्रमणाच्या दिशेने जाणारा दिवस म्हणायला खरंच काही हरकत नाही. मुलांकडनं, घरातल्या व्यक्तींकडनं चांगला सपोर्ट मिळतो आहे. पण प्रकृतीच्या बाबतीत तुम्ही हेडसांड करता आहात, दुर्लक्ष करता आहात किंवा खूप आपण म्हणतो ना लाईटली घेणं असंही होऊ शकतं. असं करू नका, प्रकृतीला लाईटली घेऊ नका. काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. पोटासंबंधी तक्रारी असतील, पाईल्स, मुळव्याध ह्यासंबंधी तक्रारी असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. वातूळ पदार्थांचं सेवन करू नका आणि मांसाहारसुद्धा करू नका. शुद्ध शाकाहारी राहून आजचा दिवस व्यतीत करण्याचा जरूर प्रयत्न करा. सूर्याला अर्घ्य देणं आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं हितकारक ठरेल.
कन्या राशीच्या व्यक्तींचा चांगला जातोय दिवस, म्हणजे घरामध्ये तुम्हाला छान एक आपण म्हणतो ना मान सन्मानाचा थोडासा कष्टाचा घरातच कष्ट करण्याचा आज दिवस असण्याची शक्यता निर्माण होतीये. घर घ्यायचं असेल, वास्तू घ्यायचं असेल, जमीन घ्यायची असेल, प्लॉट खरेदी करायचा असेल, इंटिरियर करायचं असेल, घरामध्ये काही गॅजेट्स विकत घ्यायचे असतील, शुभ दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला महिलांना विशेष करून पत्रकारिता, मीडिया किंवा कला ह्या क्षेत्रातनं, शैक्षणिक क्षेत्रातनं प्रदीर्घ लाभ, चांगले लाभ पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करा. तुळरास. तुळ राशीच्या व्यक्तींचा सामान्य दिवस जातो आहे. नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण अजून मनासारखी नोकरी हवी असेल तर थोडासा कालावधी वाट बघणं महत्त्वाचं आहे. सरकारी नोकरीत जे आहेत, जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करता आहेत किंवा ज्यांना संतती संबंधी निर्णय घ्यायचे आहेत, थांबा, घाई गडबड करू नका. घाई गर्दी थोडीशी त्रासात नेऊ शकते. येणाऱ्या कालावधीत आत्ताच्या निर्णयाचा परिणाम होऊन त्याचे त्रास होऊ शकतात, म्हणून घाई न करता डिसिजन घेणं जास्त योग्य ठरेल किंवा आत्ताचं डिसिजन पुढे ढकलणं अधिक योग्य ठरणार आहे. म्हणूनच आज तुम्ही रामरक्षेचं पठण करणं किंवा 21 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करणं हितकारक असेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना किरकोळ स्वरूपाच्या तब्येतीच्या तक्रारी जाणवण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये थोडे खर्च पण अधिक होतात. एन्जॉय करण्यासाठी मित्रमैत्रिणींसमवेत तुम्ही आपण म्हणतो ना की आउटिंग करण्यासाठी वगैरे असा खर्च होऊ शकतो. आनंदी आहात म्हणून खर्च करता आहात, पण असं करू नका. पॉकेटला सुद्धा जरा विचारा एकदा की किती खर्च पेलवू शकतो. त्यामुळे खर्च कमी करा, प्रकृतीकडे लक्ष द्या. सर्दी, कफ, खोकला येणं, उष्णता होणं असं होऊ शकतं. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार पद्धती घेणं आणि तब्येतीची काळजी घेऊन साधा सिंपल शुद्ध शाकाहार घेणं हितकारक ठरेल. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींचा छान जाणारा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये चंद्र तुमच्या राशीतनं राशीभ्रमण करतो आहे. ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सुयोग्य स्थळ येण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात धनुराशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, व्यवसायामध्ये काही नवीन गोष्टी आणायच्या असतील, इन्क्लूड करायच्या असतील, आजचा दिवस तुमचा आहे. त्याबाबतीत विचार करा, पत्नीशी योग्य सल्ला मसलत करा आणि डिसिजन घ्या. आजच्या दिवसामध्ये नवीन नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. सिद्धमंगल स्तोत्र, रामरक्षा यांचं पठण करणं हितकारक ठरेल. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींचा आजचा आर्थिक घडामोडींचा दिवस म्हणता येईल. संमिश्र दिवस आहे, म्हणजे उधार उसनवार दिलेले पैसे वसूल होण्याचा दिवस आहे, पण ते पैसे आल्याबरोबरच दुसऱ्या दिशेला दुसऱ्या गोष्टींमध्ये खर्च होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होतीये. थोडासा कंट्रोलमध्ये खर्च करा. पती पत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता निर्माण करून देणारा दिवस आहे. मतभेद न होता, मनभेद न होता डिसिजन चांगले घेता येतात क्या, हे नक्की तुम्ही विचारून घ्या गोष्टी. सासरकडच्या मंडळींच्या बाबतीत तुम्ही खूप घाईनी तुमचं ओपिनियन मांडतात, तसं करू नका. त्यांचं सुद्धा मत विचारात घ्या आणि दोघांनी मिळून निर्णय घेऊन पुढे जाण्याची आज गरज आहे. आजच्या दिवसामध्ये नोकरी व्यवसाय चांगल्या स्थितीतनं मार्गक्रमण करता आहेत. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींचा आजचा चांगला जाणारा दिवस आहे. प्रवास योग घेऊन येणारा दिवस आहे तुमचा. आज तुम्हाला कामासाठी, कार्यासाठी, शिक्षण, नोकरी, व्यवसाय करता प्रवास करायचा आहे. तुमच्या बंधू किंवा भगिनीकरता सुद्धा तुम्हाला प्रवासाचे योग येण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांच्या कामासाठी म्हणा, त्यांना काही गरज आहे का, त्यांचं काही नवीन गोष्टींना सुरुवात होतीये का, त्यांच्या कार्यक्षेत्रात तुमच्या काही मदतीची गरज आहे का, म्हणून तुम्ही प्रवास करणार आहात. आजचा दिवस तुमच्या नोकरी व्यवसायातनं तुमची मात्र चांगली आगेकूच आहे, प्रगती आहे, नवीन क्लायंट्स मिळण्याची शक्यता आहे. मीनरास. मीन राशीच्या व्यक्तींचा आज चांगला जाणारा दिवस आहे.
घर घ्यायचं असेल, वास्तू घ्यायची असेल, जमीन खरेदी करायची असेल, त्यासंबंधी तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील किंवा विक्री करायची असेल, नवीन क्लायंट्स मिळू शकतात, मनाप्रमाणे तुमच्यासमोर ऑप्शन्स येऊ शकतात. आनंद देणारा आणि घरामध्ये थोडीशी आईच्या तब्येतीची मात्र काळजी वाढवणारा असा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसात आईच्या तब्येतीची काळजी घ्या. घरामध्ये काही छोट्या मोठ्या इलेक्ट्रिक्स गोष्टी तुमच्या खराब होण्याची शक्यता आहे, त्या कशा खराब होणार नाहीत किंवा त्याची काही गरज आहे का, काही लागणार आहे का, काही खरेदी करायचं आहे का, त्यासंबंधी विचार करायचा. आणि नोकरी व्यवसायातनं वृद्धिंगत्ता प्रदान करून देणारा दिवस आहे. आज तुम्ही दत्तबावन्नीचं पठण करा. हे होतं आजचं राशीभविष्य. उद्याचं राशीभविष्य घेऊन उद्या परत मी तुमच्या भेटीला येतेच आहे. तोपर्यंत नमस्कार.